क्षत्रिय मित्रांनो नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बनवतोय कारण आमच्याकडे भरपूर पाऊस झाला. तुमच्याकडे पाऊस झाला का नाही हे कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता ते पण सांगा, म्हणजे मला समजेल की पाऊस कुठे कुठे झाला आहे. बऱ्याच भागात पाऊस झाला आहे आजचा आणि कालचा. तर मी आत्ता आलो आहे आमच्या रानात फेरफटका मारायला. पाऊस कसं झाला काय, रानात कसं आहे काय बघायला. ही आहे केळीची पास. पावसामुळे बराच फायदा होईल. उन्हाळ्यात पाण्यामुळं पाणी होतं, पण उन्हाचा जो पीठ होता ना, उन्हामुळं तो पोगा सुटत नव्हता, त्याच्यामुळं केळीची वाढ थांबत होती. आत्ता इथून पुढं झपाटून होईल. केळी बांधणी झालेली आणि खत पण टाकलेलं भरपूर, त्याच्यामुळं आता इथून पुढं भरपूर वाढ होईल. अजूनही काळे ढग आहेत गरज ते, पावसाची शक्यता अजूनही आहे, पण आता तुर्तास थांबलेला आहे. त्याच्यामुळंच मी आलो आहे बघायला काय कुठं नुकसान झालं आहे का नाही. नुकसान वगैरे झालं असेल तर ते बघावं लागतं. एक केळीचं पाणी साठले थोडं, ते काय नाही ते जाईल. ही भटके कुत्र्यांनी असं केलेलं आहे, सावलीला बसतात आणि केळीला पायांनी दाताने फाडतात किंवा कसं नुकसान करतात. अशी बरीच झाडं आतमध्ये आहेत. हे पण आहे बघा, हे बघा कसं फाडून टाकले. भरपूर पाऊस झाला आहे दिसतंय तुम्हाला. शेतातलं पाणी आमच्या, आम्ही शेताला वाट करून दिली, कारण जर वाट नाही केली तर भरपूर पाणी शेतात राहून मग शेताला जास्त पाणी होतं आणि मग पिकाचं नुकसान होतं, मित्र होत नाही. त्याच्यामुळे आम्ही असं केलेलं आहे. हे बघा पाण्याचं जे अक्षरशः तळं साठलं आहे, जे सगळं वाहून येते खाली पाणी साठले. आता हे तर मला वाटतं कदाचित काहीतरी अडथळा आला असेल पाणी बाहेर जाण्यासाठी, तर ते मला बघावं लागेल. हे बघा हा जो कचरा आहे तो अडकला इथे, त्याच्यामुळं पाणी चुकून जाते. आता मला काढा लागेल हा. तर हेच की मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद.